सेल्फी विथ खड्डा हे आंदोलन 15 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर 15 डिसेंबरला सरकारलाच खड्ड्यात झोपवण्याचा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खड्डामुक्त महाराष्ट्राच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेले असून सेल्फी विथ खड्डा आंदोलन करून 15 डिसेंबरला सरकारला खड्ड्यात झोपवणार असल्याचे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अहमदनगरला युवक मेळाव्यात सांगितले. अहमदनगर महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कार्यकर्ते जमवाजमवीची तयारी म्हणून युवक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर चिमटे घेत मोदींना सह भाजप सरकारला फसवणुकीची औलाद अशी टीका केली. तर 2019 अजित पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, यात सिंहाचा वाटा राष्ट्रवादी घेईल असंही ते म्हणाले. काळामध्ये नोंदल्या गेल्या ज्यांचा संबंध नव्हता त्यांच्यावरती केसेस करण्यात आल्या, पण आत्ता जिल्हा मध्यवर्ती बँकेची एखादं थकीत कर्जाच्या बाबतीमध्ये नव्याने केस रजिस्टर व्हावी याच्या पाठीमागं पूर्णपणानं राजकारण आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो आहे आणि आता जिल्ह्यातली सामान्य जनता रस्त्यावर उतरून भाजप आणि भाजपच्या इथल्या पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये रान पेटवत आहे. त्यावेळेस या ठिकाणी कुठंतरी एखादा जुनं प्रकरण काढायचं ज्याचा अर्थार्थी संबंध आहे आणि त्याच्यावरती पोलिसांवरती दबाव आणून केस रजिस्टर करायची, हे राजकारण आता बंद करावं. तुमच्या हातात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आहे. त्या सत्तेमध्ये आपण या जिल्ह्यात काय दिलं हा प्रश्न विचारल्यानंतर कुणी प्रश्न विचारू नये म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल तर ते आता कुणीही सहन करणार नाही. दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आदरणीय शिवाजीराव दादा पंडित जे की महाराष्ट्रासाठी ज्यांच्या प्रती फार मोठा आदर आहे, जिल्ह्यातलं आमच्या अतिशय ज्येष्ठ नेतृत्व आहे, त्यांच्यावरती अशा पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करावा हे अतिशय दुर्दैव आहे. आणि एखाद्यानी सत्तेची मस्ती एवढ्या डोक्यात घेणं म्हणजे खरं तर आता येणाऱ्या काळात ही सत्तेतली मस्ती बीडची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. कुणी जिल्हा मध्यवर्ती बँक खाल्ली, कुणी स्वतःच्या सहकार नसणाऱ्या जिल्ह्याच्या बाहेरच्या डेंटल कॉलेजला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले आणि कुणी बँक बुडवली हे बीड जिल्ह्यातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे. आता काय बीड जिल्ह्यातली जनता दूध खुळी नाही, पण स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं राजकारण स्थिरावण्यासाठी जर इतरांवर तुम्ही गुन्हे अशा पद्धतीने दाखल करणार असाल तर ते मात्र आम्ही सहन करणार नाही. हो, आणखी एक विषय.